नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत। त्यामधील विरुद्धार्थी शब्दांचा विशेष करून अभ्यास आपल्याला या भागामध्ये पाहायचा आहे। हा विरुद्धार्थी शब्दाचा भाग क्रमांक 2 आहे। यापूर्वी भाग 1 हा या चॅनलवर अपलोड केला आहे, तरी तुम्ही चॅनलला जाऊन प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ पहा। त्या व्हिडिओमधील जे महत्त्वाचे शब्द आहेत ते देखील वहीमध्ये लिहून घ्या, त्याचा सराव करा। या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 25 शब्द पाहणार आहोत। या 25 शब्दाची देखील यादी तुम्ही वहीमध्ये लक्षपूर्वक लिहून घ्या, त्या शब्दांचा देखील अभ्यास करा। हे सर्व शब्द तुम्हाला स्पर्धा परीक्षेला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत। चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। यामधील पहिली विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे कोमल कठोर, दुसरी आधार निराधार, यानंतर उंच सखल। यावेळेस ही जी उंच सखल जोडी आहे यामध्ये सखल हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, कारण ऐनवेळेला हा शब्द आपणाला आठवत नाही। यानंतर पाहूया आपण आगंतुक निमंत्रित। आगंतुक म्हणजे काय? अनोळखी, नव्याने आलेला। आगंतुक निमंत्रित। पुढची जोडी आस्तिक नास्तिक। आस्तिक म्हणजे काय? देवाचं अस्तित्व मानणारा। नास्तिक म्हणजे काय? देवाचं अस्तित्व न मानणारा। आस्तिक नास्तिक ही जोडी लक्षात ठेवायचं आहे। शाप आशीर्वाद, आशीर्वाद शाप ही सोपी जोडी आहे, सहज लक्षात राहील। यानंतर ऊन सावली अतिशय सोपी विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे, सहजपणे तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यासोबतच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे शब्द उधार रोख हा देखील शब्दजोडी आपण लक्षात ठेवू शकतो। त्यानंतर कौतुक निंदा अतिशय सोपी ही विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे, हे तुम्हाला लक्षपूर्वक अभ्यासायची आहे। त्यानंतर पुढील जोडी आपण पाहूया आरोह अवरोह। आरोह अवरोह हे तुमच्यासाठी नवीन शब्द आहेत, ही जोडी तुम्हाला लक्षपूर्वक अभ्यासायची आहे। आरोह विरुद्धार्थ शब्द अवरोह। ग्रामीण शहरी, अध्ययन अध्यापन ही एक आपल्यासाठी नवीन आहे। अध्ययन म्हणजे काय? शिकणे। अध्यापन म्हणजे काय? शिकवणे। शिकणे शिकवणे, अध्ययन अध्यापन। यानंतर पाहूया अनुरूप विजोड, नवीन शब्दजोडी आहे, लिहून घ्यायचं आहे। याला स्टार करा म्हणजे काय होईल, तुम्हाला लक्षात राहील की यावर जास्त फोकस करायचं आहे आपल्याला। त्यानंतर तीक्ष्ण बोथट। आकाश पाताळ, आकाश पाताळ तुमच्यासाठी सोपं आहे, पण हे दोन जे आहेत तीक्ष्ण बोथट आणि अनुरूप विजोड हे दोघांवर आपल्याला फोकस करायचं आहे, हे तुम्ही लक्षात देखील ठेवाल। पुढील प्रकार शब्दांची जोडी आपण पाहूया टिकाऊ ठिसूळ, सोपा आहे। पारंपरिक अपारंपरिक, गुण अवगुण, या ठिकाणच्या तीनही शब्द विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या सोप्या आहेत। यानंतर पुढे पाहूया उमेद ना उमेद, कृपा अवकृपा, उन्नती अवनती। उन्नतीचा विरुद्धार्थी शब्द आहे अवनती। परीक्षेमध्ये उन्नतीच्या विरुद्धार्थी शब्दाचे जर जोडी ओळखायला सांगितलं असेल तर लक्षपूर्वक पर्याय वाचा, पर्यायामध्ये अवनती हा शब्द शोधा आणि त्याला गोल करा किंवा तो पर्याय निवडा। कारण काय होतं, प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी प्रगती हा पर्याय देखील ते देऊ शकतात। मग प्रगती काय आहे, तर उन्नतीचा समानार्थी शब्द तो येईल। त्यामुळं तुम्हाला लक्षपूर्वक पर्याय वाचा, त्या पर्यायामध्ये नेमकं काय दिलं आहे ते पहा आणि त्यानुसार उत्तर लिहा। पुढे जाऊया, पुढील पर्याय शब्दांच्या जोड्या आहेत टंचाई विपुलता, श्रद्धा अंधश्रद्धा, आगमन निर्गमन, आस्था अनास्था। हे महत्त्वाचे 25 विरुद्धार्थी शब्द तुम्हाला व्हिडिओ पॉज करून लक्षात ठेवायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत। अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्दांच्या 25 शब्दजोड्या अभ्यासल्या।
वीडियो पाहिल्याबद्दल सर्वांचे पुनश्चदा मनापासून धन्यवाद। नवीन असाल तर या चॅनलला सब्सक्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, येणारे नवीन व्हिडिओचे अपडेट